हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ही दोन लेअरची डॉल कशी विणायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ते अगदी मोफत आहे, सो प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. मी इथे मोरपंखी आणि रेड हे लाल आणि मोरपंखी हे दोन कलर यूज करणार आहे ही डॉल विणण्यासाठी. डॉलचं माप घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण खांब विणून घेणार आहोत. इथे टोटल 21 चेन विणलेले आहेत आणि त्याच्यावरती 21 खांब आपण अशा पद्धतीने विणणार आहोत. डबल खांब आपण विणणार आहोत. अशीच आपल्याला 3 लाईन कंप्लीट विणायच्या आहेत आणि ते लॉक करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही डॉल कशी विणायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही अशा पद्धतीने आपण 3 लाईन विणून घेतलेल्या आहेत आणि बॅक साईडला जाऊन अशा पद्धतीने आपण हे लॉक करून घेणार आहोत, अटॅच करून घेणार आहोत ते स्लिप स्टिचने. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुई आणि धाग्यानेही हे शिवू शकतात, पण मी इथे याच सुईने हे लॉक करून घेणार आहे आणि नंतर लोकर कट करून घेणार आहे व वरती रेड कलरनी आपण शोल्डर विणून घेणार आहोत. इथे आपल्याला 3 लॉक करून 3 खांब विणायचे आहेत आणि असेच आपल्याला 3-3-3 4 राऊंड विणायचे आहेत आणि ते पुढे जाऊन अटॅच करून घ्यायचे आहेत. ही होईल आपली एक शोल्डर विणून. ही डॉल छोटीच आहे, सो मी ही 2 राऊंडमध्येच विणणार आहे. जर तुम्हाला हवी असेल तर डॉलचे हे लेअर तुम्ही 3 विणू शकतात. ह्या डॉलची हाईट जरा छोटीशीच आहे, सो 2 लेअर इथे विणून घेणार आहेत मी घेरच्या. तुम्ही 3 विणू शकता. ज्या पद्धतीने 2 विणलेले आहेत त्याच पद्धतीने तिसरीही विणायची, त्यात अवघड असं काही नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिकचा टबही बसवू शकतात, त्यामुळे घेर सुंदर आणि छान अशी आपली डॉल दिसते. हे 4 राऊंड विणून झाल्यानंतर असे पुढच्या साईडला अटॅच करायचे आणि स्लिप स्टिचने मध्ये 2 स्लिप स्टिच द्यायचे आणि पुढे दुसऱ्या साईडलाही असेच विणत जाऊन पाठीमागे अटॅच करायचं. हे अशा पद्धतीने विणल्यानंतर हे अट्रॅक्टिव्हही दिसतं आणि हे सुंदरही दिसायला दिसतं. हा कलर रेड कलरने असं विणलं आहे कारण डॉल अट्रॅक्टिव्ह दिसावी, हेच कारण आहे. बाकी तुम्ही कोणत्याही कलरने हे विणू शकतात. इथे 2 स्लिप स्टिच देऊन नंतर 3 खांब विणायचे आणि त्या 3 खांबावरती आपण 4 लाईन विणायच्या आणि नंतर ते बॅक साईडला जाऊन अटॅच करायचं. अशाच पद्धतीने हे विणायचं आहे. पहिली बाजू जशी विणली होती तशीच आपण दुसरीही बाजू विणणार आहोत. प्लॅस्टिकची जी टोपली येते ती त्यामध्ये ते थोडंसं वरती कट करायचं आणि त्याच्यामध्ये डॉल अटॅच करून हे बसवायची, त्यामुळे डॉल खूप सुंदर दिसते. डॉलचा घेर खूप मोठा दिसतो. 10 किंवा 15 रुपयाला ती टोपली मिळून जाते. ही डॉल टोपलीशिवाय आणि टोपलीवरतीही कशी दिसते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकाल. सुरुवातीला दाखवलेली क्लिप आहे ती टोपलीवरची आहे आणि नंतर पुढेही एक क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती विदाऊट टोपलीची आहे. पहा कोणता घेर किती सुंदर दिसतो. हे अशा पद्धतीने अटॅच करायचं आणि नंतर लोकर कट करून घ्यायची. हे या पद्धतीने
आपलं हे विणून झालेलं आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. इथे आपण नंतर हे तीन राऊंड आपले विणलेले आहेत त्याच्यावरती आपण इथे रेड कलर अटॅच करून एका खांबावरती दोन खांब अशा पद्धतीने पहिला राऊंड आपण लाल कलरने कंप्लीट करणार आहोत. एका खांबावरती दोन खांब अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे या पद्धतीने दिसत आहे. पहा पहिला राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. तर आपण दुसरा राऊंड कसा विणायचा ते तुम्ही पहा. एका खांबावरती आपण दुसऱ्या राऊंडला तीन खांब विणणार आहोत. एका खांबावरती तीन खांब या पद्धतीने लाल कलरने आपण दुसरा राऊंड विणणार आहोत. इथे आपले दोन राऊंड कंप्लीट विणून झालेले आहेत. या दोन राऊंडला आपण फिनिशिंग देणार आहोत. तीन चेन बनवायची आणि एक खांबाचा गॅप सोडायचा आणि दुसऱ्या खांबावरती आपल्याला स्लिप स्टिचने अटॅच करायचा आहे. आणि नंतर पुढे तीन चेन विणून त्या एक चेन एक खांबाचा गॅप ठेवून नंतर पुढे अटॅच करायचा आहे. एक खांबाचा गॅप ठेवून तीन चेन विणायची आणि अटॅच करायचं. तशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे शेवटीपर्यंत. आणि दुसऱ्या राऊंडलाही अशाच पद्धतीने आपण विणून घेणार आहोत. अशाच पद्धतीने फिनिशिंग देणार आहोत. दुसऱ्या राऊंडचं सांगितलं कारण दुसऱ्या राऊंडमध्ये ही फिनिशिंग कशी द्यायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी याच पद्धतीने दुसराही राऊंड विणायचा आहे आणि अशाच पद्धतीने फिनिशिंग करायची आहे. हे पूर्ण कंप्लीट करायचं आणि त्यानंतर कसं विणायचं ते पुढे पहा. हे पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. पहा किती छान दिसत आहे. आत्ता इथून पुढे कसं विणायचं ते तुम्ही नीट पहा. जिथून आपण लाल कलरने विणायला सुरुवात केली होती तिथे आपल्याला दोन अटॅच करून दोन चेन विणायचे आणि ते स्लिप स्टिचने अटॅच करायचे. अशाच पद्धतीने आपल्याला एक सर्कल विणायचं आहे. दोन किंवा तीन चेन विणायचे आणि ते अशा पद्धतीने आपल्याला ते अटॅच करायचं आहे. हे पूर्ण या लेयर वरती अशीच त्याची एक लेयर विणायची आहे. दोन किंवा तीन चेन विणायचे आणि ते अशा पद्धतीने स्लिप स्टिच देऊन अटॅच करायचे. हे विणलं आहे कारण याच्यावरती आपल्याला खांब विणायचे आहेत पुढची लेयर तयार करण्यासाठी. इथे आपण शेपरेट शेपरेट लेयर विणून नंतर ते अटॅच करणार नाही आहेत. तर हे यालाच असं अशा पद्धतीने चेन विणून नंतर अटॅच करून नंतर त्याच्यावरती आपण दुसरा
लेयर विणायला घेणार आहोत. हा आपला पहिला लेयर कंप्लीट झालेला आहे. असेच आपण तीन लेयरचे डॉलही विणू शकतो. पण इथे ही डॉल छोटीच आहे, सो मी दोनच लेयरमध्ये ही डॉल विणणार आहे. तुम्ही तिसरी लेयरही विणू शकतात. हे अशा पद्धतीने चेनचं सर्कल आपलं विणून झालेलं आहे. तर यानंतर पुढे कसं विणायचं, तर सुईवरती दोन वेळेस लोकर गुंडाळून घ्यायची आणि आपल्याला ट्रिपल खांब विणायचा आहे. दोन 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 या पद्धतीने सुई बाहेर काढून घ्यायची. अशाच पद्धतीने प्रत्येक सर्कलमध्ये आपण चार चार खांब विणून घेणार आहोत आणि हे सर्कल लॉक करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण पुन्हा अशाच पद्धतीने एक राऊंड विणून घेणार आहोत. प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला चार चार खांब विणायचे आहेत आणि या पद्धतीनेही पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. इथे ट्रिपल खांब म्हणजे एक दोन आणि तीन, दोन 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 अशा पद्धतीने सुई बाहेर काढून घ्यायची आणि सुईवरती दोन वेळेस लोकर गुंडाळून घ्यायची आणि दोन दोन पद्धतीने बाहेर काढून घ्यायची. याला ट्रिपल खांब असं म्हणतात. हा पूर्ण राऊंड विणून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशाच पद्धतीने एक राऊंड विणायचा आहे आणि नंतर दुसऱ्या लेयरसाठी लाल कलर अटॅच करून घ्यायचा आहे. हे याच पद्धतीने कंप्लीट करायचं. हा दुसरा राऊंड कसा विणायचा, तर एका खांबावरती एक खांब अशाच पद्धतीने हा दुसरा राऊंडही विणायचा आहे. सुईवरती दोन वेळेस धागा गुंडाळून घ्यायचा आणि दोन 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 या पद्धतीने सुई बाहेर काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने मोठे खांब ट्रिपल खांब विणायचा आहे. हे कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण लाल कलर अटॅच केलेला आहे आणि त्यानंतर कसं विणायचं ते पहा. एका खांबावरती दोन खांब आपण विणणार आहोत. अशाच पद्धतीने हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. एका खांबावरती दोन खांब या पद्धतीने लाल कलरने पहिला हा राऊंड आपण विणणार आहोत आणि त्याच्यावरती एका खांबावरती तीन खांब जसं आपण पहिल्या लेयरसाठी विणलं होतं त्याच पद्धतीने आपण विणणार आहोत आणि नंतर त्याला फिनिशिंग किंवा बॉर्डर विणून घेणार आहोत. हे अशाच पद्धतीने सेम तीच प्रोसेस, हे सेम त्याच पद्धतीने विणायचं आहे. आपली डॉल रेडी होईल. हा पहिला राऊंड आणि आता दुसरा राऊंड ही थोड्याशा प्रमाणात दाखवते. पहा, एका खांबावरती तीन खांब, दुसरं काहीही नाही आणि तीन चेन विणायचे आणि एक खांबाचा गॅप ठेवून स्लिप स्टिचनी पुढच्या खांबावरती आपण लॉक करून घेणार आहोत आणि नंतर अशाच पद्धतीने पूर्ण डॉलला आपण फिनिशिंग देऊन घेणार आहोत. डॉल तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा, ही सुंदर अशी डॉल आपली रेडी झालेली आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. पहा किती ही विदाऊट टोपलीची डॉल आहे. हा, ही अशी दिसते आणि टोपलीची टोपली अटॅच केल्यानंतर कशी दिसते ते व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही विना. ही टोपली अटॅच केल्यानंतरची एक क्लिप इथे ॲड केलेली आहे. पहा किती मोठा घेर दिसत आहे डॉलचा.
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.